पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात अखेर राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित, दिनांक 16 जानेवारी 2024. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर आणि मी आहे आपला दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर. तर जुने जे पेन्शनधारक आहेत त्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्याच्या संदर्भात एक शासन निर्णय वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये पेन्शनमध्ये काय वाढ झालेली आहे ते सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त राज्यातील शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा. चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया. तर राज्य शासकीय सेवेतून निवृत्त पेन्शन धारकांसंदर्भात दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे. सदरचा शासन निर्णय हा दिनांक 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आलेला आहे. वय वर्ष 80 वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना 7व्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्यात आलेल्या मूळ निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतनात वाढ ही दिनांक 1 जानेवारी 2019 पासून सुधारित करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयानुसार असा आदेश देण्यात येत आहे की दिनांक 1 जानेवारी 2024 पासून निवृत्ती वेतन धारकांचे वय व त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनांमध्ये करण्यात आलेली सुधारित वाढ ही पुढील प्रमाणे असणार आहे. आता ही वाढ कशी आहे ती आपण बघून घेऊया. यामध्ये म्हटलेलं आहे की वय वर्ष 80 ते 85 यामध्ये त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये होणारी वाढ असेल 20%. 85 ते 90 वर्षाच्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ असेल 30%. 90 ते 95 वर्ष पेन्शनधारकांना मिळणार 40% वाढ. 95 ते 100 वर्षपर्यंत असणाऱ्या पेन्शनधारकांना मिळणार 50% वाढ. आणि 100 वर्षांपेक्षा अधिक ज्यांचं वय आहे अशा पेन्शनधारकांना मूळ निवृत्ती वेतनामध्ये 100% वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर सदरचा लाभ केवळ दिनांक 1 जानेवारी 2024 पासून देय असणार आहे. त्यापूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्ती वेतन घेत असलेल्या निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुदेय असणार नाहीत. तसेच या निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्ती वेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्ती वेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची असणार आहे. याबद्दलचा जो एक शासन निर्णय आहे तो सुद्धा या व्हिडिओच्या एंडिंगमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे. तसेच सदर निर्णयानुसार असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असणारी अशासकीय महाविद्यालये किंवा कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेल्या 80 वर्ष व त्यापुढील निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना सदरचा निर्णय हा लागू असणार आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदांमधून सेवानिवृत्त झालेल्या 80 वर्षे व त्यापुढील निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सदरचा निर्णय लागू असणार आहे. या संदर्भातील वित्त विभागाकडून दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर जो शासन निर्णय आहे तो आपण पुढील प्रमाणे पाहू शकतो. तर हा तो शासन निर्णय आहे बघा. यामध्ये त्याचा विषय देण्यात आलेला आहे 80 वर्षे व त्यावरील निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतनात
1 जानेवारी 2024 पासून वाढ करण्याबाबत, आणि यामध्ये त्या शासन निर्णयामध्ये वर आपण जे संदर्भित सांगितलेलं आहे ते सर्व काही यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे, त्याच पद्धतीची वाढ ही यामध्ये देण्यात आलेली आहे। आणि शेवटी मग याला मनीषा युवराज कामटे यांच्या नावाने राज्यपालांच्या आदेशानुसार ते स्नेहांकित किंवा याला त्याच्यामध्ये चिन्हांकित करून साईन करण्यात आलेली आहे। तर एकंदरीत आजच्या या व्हिडिओमध्ये मी पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो होतो, ती म्हणजे अशी की 80 वर्षांपेक्षा जास्त ज्यांचं वय आहे आणि जे पेन्शनधारक आहेत त्यांच्या पेन्शनमध्ये होणारी जी वाढ आहे ती 20% तर 100% होणार आहे। त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले महत्त्वाचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला पाहायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्या प्लेलिस्टवर जाऊन आपण बाकीचेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा आपली भेट होणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।